त्यांना आता ब्लड टेस्ट करून विरोधी पक्षनेता करावा लागणार. तर विरोधी पक्षनेता झाला काही दिवसात तो तिकडे महायुतीकडे येऊन जाईल. काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष आहे. काँग्रेसमध्ये केव्हाही कोणताही स्फोट होऊ शकतो. काल आमच्या नेतृत्वाने स्पष्ट केलाय, केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाने, आणि मी तुम्हाला सांगतो स्पष्टपणे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि पुढेही राहणार आहेत. आणि त्यामुळे ज्या काही चुकीच्या पद्धतीने काँग्रेस पार्टी नरेटिव्ह सेट करताय सभागृहात, सभागृहात बोलायला तयार नाही. सभागृहात अशी परिस्थिती आहे काँग्रेसची की एकमेकाकडे संशयानं पाहतात आहे, यातला कोणी उठून तिकडे जाईल का. त्यामुळे ते नरेटिव्ह सेट करतात की हा राजीनामा होणार आहे, ते येणार, त्यांना दुसरं राजकारण नाहीत आहे, त्यांना कन्फ्युजन तयार करत आहे महायुतीमध्ये. स्पष्टपणे एकनाथ शिंदेजीच राज्याचे मुख्यमंत्री राहणार आहे हे माननीय देवेंद्रजींनी, राज्याच्या सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी हे काल क्लिअर आपल्याला सांगितलं आहे. या राज्याच्या 13 कोटी जनतेला सांगितलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार आहे. काँग्रेसची अवस्था प्रचंड वाईट आहे. काँग्रेसमध्ये संशयाचं वातावरण आहे आणि काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता का ठरत नाही याच्यावरच तुम्ही बघा. त्यांना आता ब्लड टेस्ट करून विरोधी पक्षनेता करावा लागणार. तर विरोधी पक्षनेता झाला काही दिवसात तो तिकडे महायुतीकडे येऊन जाईल, जातो नाही महायुतीकडे येईल, अजितदादा गेले नाही महायुतीकडे येईल ही भीती वाटताय काँग्रेसला. आणि त्यामुळे आता ते पूर्ण ब्लड टेस्ट करतील कुठला नेता बरोबर राहील नाही राहणार. पण काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष आहे. काँग्रेसमध्ये केव्हाही कोणताही स्फोट होऊ शकतो आणि काँग्रेस पार्टीमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे संशयाचं आणि राज्याला जे आमदार आहेत त्यांचे काँग्रेसचे आणि खासदार आहेत, खासदार एकच होते दिवंगत झाले, परंतु काँग्रेसचे आमदार प्रचंड त्या ठिकाणी संभ्रमामध्ये आहे. पुढं काय होईल पुढं काय होईल आणि त्यांनाही माहिती झालंय काँग्रेसच्या आमदारांना की 2029 पर्यंत तर काही त्यांना स्कोप नाही आहे. मग 2029 लढाई काय होईल ते होईल पुन्हा. मोदीजी देशामध्ये प्रधानमंत्री होणार आहे हे त्यांना माहिती झालंय, त्यांनाही कळत आहे, तेही राजकारणात काम करणारे कार्यकर्ते आहेत. तर मोठ्या प्रमाणात असंतोष काँग्रेसमध्ये. टार्गेट काँग्रेस काय नाही, आमचं काही टार्गेट नाही आहे, आम्ही कोणा टार्गेट केलंच नव्हतं. तुम्ही आता जे बोलताय ते काँग्रेसबद्दल तुमची चिंता आहे की तुम्हाला आनंदात नाही बोलताय तुम्ही सगळं? नाही नाही आम्हाला काही चिंता नाही. मी जसं सांगता काँग्रेसची अवस्था खराब आहे म्हणजे तुम्ही चिंता व्यक्त करता असं? नाही, काँग्रेसची चिंता व्यक्त याच्यासाठी करावं लागतं की त्यांना आता त्यांचं घर सांभाळणं मुश्किल होणार आहे. मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते हे विकासाच्या बाजूने येणार आहे. घर सांभाळ तुम्ही पक्ष राहू की नाही भाजपची काय भूमिका आहे? काय राज्यामध्ये लोकशाहीला लोक विरोधी पक्ष असणं एक चांगलंच बलस्थान मानलं जातं. विरोधी पक्ष राहावा की नाही भाजपची नेमकी भूमिका काय? आम्ही कुठं म्हटलं ना राहावा, त्यांना विरोधी पक्ष नेता ठरवता येत नाहीये. विरोधी पक्ष नेता ठरवायला पाहिजे ना, विरोधी पक्ष राहिला पाहिजे. सभागृहामध्ये विरोधी पक्ष नाहीच दिसत आहे. तुम्ही बघा सभागृहाचं चित्रीकरण काय आहे. 90% आमदार सभागृहात, 90% विरोधी पक्षाचे आमदार सभागृहात नाहीये. जे काही 78-79 राहिले आहेत ते संभ्रम व्यवस्थेमध्ये अवस्थेमध्ये आहेत. फक्त काहीतरी फोटो काढण्याकरता तिकडे पायऱ्यावर बसतात आणि सर्व गायब होऊन जातात. आणि त्यामुळे फार वाईट परिस्थिती सभागृहात आहे.